नमस्कार माय स्टडी ट्वेंटी फोर सेवन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा म्हणजे या चॅनलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आज आपण कृतीपत्रिका नऊ अभ्यासणार आहोत आता यामध्ये आपल्याला अंतर विस्थापन चाल वेग त्वरण आणि कार्य याचा अभ्यास दिलेला आहे अंतर म्हणजे काय तर एखाद्या गतिमान वस्तूंनी दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे आपण अंतर म्हणू शकतो म्हणजे काय आता चित्रामध्ये दिसते तो मुलगा काय करतोय वळणाच्या वळणवळणाच्या रस्त्यानं जो लाल रंग दिस दाखवला आपल्याला त्या रंगानं तो सायकल चालवत गेलेला असतो तर ते तेवढा अंतर त्यानं ते पार केलं असं आपण म्हणू शकतो अंतर ही एक अधिश्राशी कारण काय तर अंतर आज... आपल्याला सांगण्यासाठी फक्त परिमाणाची गरज लागते आणि दिशेची गरज लागत नाही म्हणून आपण त्याला काय म्हणतो राशी म्हणतो दुसरं आहे ते म्हणजे विस्थापन तर गत, एखाद्या गतिमान वस्तूनी आरंभीच्या ठिकाणापासून ते अंतिम ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय विस्थापन ही एक सदिश राशी आहे अंतर आणि विस्थापन या दोन्हींचे यस आय किंवा एम एस मापन पद्धतीत मीटर हेच एकक वापरले जाते आता मुलगा दिसतोय तो मुलगा त्या लाल रेशेनं गोल फिरून ते अंतर कापून तिथंपर्यंत आलेलं आहे तर ते जे लाल रशन दाखवले ते म्हणजे अंतर परंतु जो स्टार्ट पॉईंट आहे ते शेवट एंडपर्यंत म्हणजे याचा जो रेस आपण स्ट्रेट लाईन मारली ह्या दोन्ही स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंटला तर ते सगळ्यात कमीत कमी अंतर असतं आणि त्याला आपण विस्थापन असं म्हणतो हे जे विस्थापन आहे ते विस्थापन दर्शवण्यासाठी परिमाण आणि दिशा या दोन्हींची गरज असते आणि म्हणून ती सदिश राशी आहे एस आय किंवा एम के एस पद्धतीमध्ये अंतर आणि विस्थापन हे दोन्ही जे असतात ते दोन्ही सुद्धा मीटर या एककामध्ये दर्शवलेले असते आता त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे चाल एखाद्या वस्तूने एकक वेळेत कापलेल्या अंतराला आपण चाल असं म्हणतो तर चाल म्हणजे काय एकूण कापलेले अंतर भागिले एकूण लागलेला वेळ चाल म्हणजे एखाद्या वस्तूने एकक वेळेत कापलेल्या अंतरास आपण चाल असे म्हणतो चाल कशी काढणार तर एकूण कापलेले अंतर भागिले एकूण लागलेला वेळ आता एस आय पद्धतीमध्ये चाललाच युनिट काय आहे तर मीटर पर सेकंद हे चालचं चा युनिट आहे तर सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंद हे त्याचं एकक आहे आता वेग वेग म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट दिशेने एकक कालावधीमध्ये त्या वस्तूने कापलेलं अंतर एक कालावधीमध्ये म्हणजे एक मिनिटात एक मिन एक एका तासात एका सेकंदात कापलेला अंतर म्हणजेच वेग त्या वेग बरोबर विस्थापन भागिले एकूण लागलेला वेळ चाल आणि वेग यांची एकके ही सारखीच असतात म्हणजे ती मीटर पर सेकंद किंवा सेंटीमीटर पर सेकंद अशी मोडली जातात आपल्याला अशी एक आकृती दिलेली आहे सोबतच्या कृतीचं निरीक्षण करा जी गौरी आहे ती गौरी आ, रम, रमा त्याच्या मैत्रिणी रमाच्या घरी जाते आणि मग ती शाळेत जाते आणि गौरीचा जा भाऊ शुभम आहे तो मात्र सरळ शाळेत चालत जातो तर यानुसार चालाने वेग काढ आपल्याला सांगितले तर गौरीनं कापलेले एकूण अंतर काय आठशे मीटर आणि परत रमाच्या घरापासून शाळा सातशे मीटर म्हणजेच काय आठशे अधिक सातशे बरोबर पंधराशे तर गौरीला घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी एकूण वेळ लागलेला वेळ तेरा मिनटं अधिक बारा मिनटं म्हणजेच पंचवीस मिनटं आणि शुभमचं घरापासून झालेलं जे विस्थापन आहे किंवा शुभम घरात शुभमसाठी घर ते शाळेचं अंतर काय हजार मीटर आता शुभमला घरापासून शाळेमध्ये पोचण्यासाठी लागतात पंचवीस मिनटं म्हणजेच आपण काय केलं त्याचं सेकंदात रूपांतर केलं पंचवीस गुणिली साठ म्हणजे तेवढी सेकंद लागली आता गौरीची शाळेत जाण्याची चाल सालीचं सूत्रच काय आहे कापलेले अंतर भागिले वेळ तिने किती अंतर आहे पंधराशे भागिले वेळ किती पंचवीस मिनिटं मग आपण काय लिहितो पंधराशे भागिले पंचवीस गुणिले साठ म्हणजे त्या मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर करतो म्हणून साठ लिहितो तर उत्तर काय येते साठ भागिले साठ बरोबर एक मीटर पर, पर सेकंद म्हणजे याचं उत्तर सुद्धा एक मीटर पर सेकंद एवढं येतं आता शुभमचा शाळेत जाण्याचा वेळ कवड्या तर शुभम शाळेत जाताना काय करतो तो सरळ पद्धतीनं शाळेमध्ये जातो आणि त्याचं जे अंतर आहे ते फक्त हजार एवढं अंतर आहे मापन त्यानुसार वेगाचं जे वेगा बरोबर काय लिहितो पण भागिले एकूण कालावधी तर आपण एक हजार भागिले पंचवीस असं लिहू शकतो आणि आपण काय लिहितो एक हजार भागिले पंचवीस गुणिले साठ म्हणजेच त्या पंचवीस मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर करण्यासाठी गुणिले साठ केले तर उत्तर काय येणार आहे चाळीस गुणिले साठ बरोबर शून्य पॉईंट शून्य आठशे तेहतीस मीटर पर सेकत। आता चाल वेग हे समजलं असेल आता पुढचं आहे त्वरण त्वरण म्हणजे काय तर तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळत असाल घसरगुंडी पण घसरत असताना सुरुवातीचा वेग कमी असतो मध्येच तो वाढतो आणि शेवटी परत कमी होऊन शून्य होतो या बदलालाच आपण दर या बदलातील दरालाच आपण त्वरण असं म्हणतो त्यानंतर दुसरं म्हणजे फुटबॉलच्या मैदानावर सरळ जात असलेल्या चेंडूची दिशा कशी बदलते तर एखादा खेळाडू तो चेंडू पायाने ढकलून त्याची दिशा बदलताना आपण पाहतो म्हणजे दिशा बदलल्यामुळे चेंडूचा वेग बदलतो म्हणजेच त्वरण घडते वेगातील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला त्वरण असे म्हणतात त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले कालावधी त्वरण ही एक सदिश राशी कि आहे किंवा एम केस पद्धती म्हणजे तिचे जे एकक आहे आहे ते मीटर पर स्क्वेअर असं आपण त्वरण म्हणजे काय सांगितलं तर वेगातील बदल भागिले कालावधी वेगातील बदल म्हणजेच काय तर शेवटचा वेग वजा सुरुवातीचा वेग आता आपल्याला पुढचं दिले हे करून पहा कॅरमच्या सुटीला स्ट्रायकरने हळूच टिचकी मारा कॅरम बोर्डवर वर ढकललेली सोंगटीसुद्धा अशीच पुढे जाऊन थांबेल कॅरम बोर्डवर पावडर टाकून सोंगटी ढकलल्यास ती जास्त काळ पुढे जात राहील नंतर थांबेल यावरून काय लक्षात येतं बल व त्वरण घर्षण बलामुळे सोंगटीचा वेग कमी होतो व सोंगटी थांबते कॅरम बोर्ड व सोंगटी यातील घर्षण कमी असेल तर सोंगटी अधिक काळ चालते म्हणजेच एखादी गतिमान वस्तू कोणतेही घर्षण बल कार्य नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील आपण कॅरम खेळतो त्यावेळेला काय करतो त्यावर पावडर मारतो आणि मग कॅरमने खेळतो त्याचं कारण काय आहे तर त्यामुळं त्या सोंगट्या आणि कॅरम बोर्डचा जो पृष्ठभाग आहे यांच्यामध्ये असणारं घर्षण कमी होतं आणि मग ती सोंगटी व्यवस्थित किंवा अगदी हळूवार अशी व्यवस्थित ती त्या पुढं जाऊ शकते कारण काय आहे तर ज्या वेळेला त्या एखाद्या वस्तूवर घर्षणबल काम करत नसतं त्यावेळेला ती एकसारख्या वेगाने चालत राहते न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर ती वस्तूचा वेग बदलत नाही अर्थातच त्या वस्तूचे त्वरण घडत नाही आता वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहते आणि गतिमान असेल तर ती गतिमान राहते म्हणजेच तिला गती असेल तर ती एकाच वेगाने किंवा दिशेने पुढे जात राहते बल हे त्याने निर्माण केलेल्या त्वरणाने मोजले जाते म्हणजे त्याचं त्वरण काय आहे शेवटचा वजा वे, सुरुवातीचा वेग, वेग भाग गेले कालावधी बल विस्थापन आणि कार्य खालील कोणकोणत्या उदाहरणात विज्ञानाच्या दृष्टीने कार्य झाले ते सांगा कौसरी आपले ग्रहकार्य करत आहे शाळेत दिलेलं स्वाध्याय पूर्ण करते यामध्ये कार्य घडलं का नाही विस्थापन घडलं नाही समीरा संगणकावर बसून आपल्या प्रोजेक्टचं काम करतो यामध्ये पण कार्य घडत नाहीये तो एका ठिकाणी बसलेला आहे त्यानंतर सचिन मैदानात फुटबॉल खेळतो यामध्ये कार्य विस्थापन घडत आहे हमाल प्रवाशांचे जड सामान रिक्षा स्टँडवरून बसपर्यंत घेऊन जात आहे यामध्ये सुद्धा कार्य घडलेलं आपल्याला दिसतं तर शारीरिकदृष्ट्या कौसर वणी समीर हिने कार्य केलेले नाही परंतु सचिन व हमाल यांनी कार्य केलेले आहे वस्तूवर बल प्रयुक्त केले असता वस्तूचे विस्थापन झाल्यास शारीरिक दृष्ट्या काम झाले किंवा कार्य घडून आले असे म्हणता येईल कार्य हे बल व विस्थापनावर अवलंबून असते म्हणजेच काय बलाने केलेले कार्य डब्ल्यू डन इथ बरोबर वस्तूला लावलेले बल म्हणजेच फोर्स गुणिले बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे सूत्र काय झालं डब्ल्यू बरोबर यफ गुणिले यस म्हणजेच वर्कडन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट एसआय पद्धतीमध्ये कार्याचे जे एकक आहे ते जूल आहे तर बलाच एकक न्यूटन आहे आणि विस्थापनाचे एकक मीटर आहे तर सीजीएस पद्धतीमध्ये कार्याचे एकक आहे ते अर्ग आहे आता एसआय पद्धतीमध्ये पूर्ण कार्याचे एकक ते जूल लिहितो आपण म्हणजे इथं जे वर्कडन आहे इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट तर त्याचा गुणाकार करून जे उत्तर येईल त्याला आपण जूल म्हणणार आणि सीजीएस पद्धतीमध्येच त्याला आपण अर्ग असं म्हणणार आता बलाचं एकक म्हणजे फोर्सचं जे एकक आहे ते न्यूटन असं आहे आणि विस्थापनचं जे एकक आहे ते मीटर आहे म्हणजे ज्यूल बरोबरच न्यूटन मीटर असं सुद्धा म्हणू शकतो आपण आता आपल्याला खाली जोड्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला लिहायचं आहे गट एकमध्ये आपल्याला त्वरण बल विस्थापन कार्य दिलेलं आहे जर दुसरा गट आहे त्यामध्ये आपल्याला एसआय पद्धतीतील युनिट दिलेले आहेत आणि तिसरा जो गट आहे त्यामध्ये आपल्याला सीजीएस पद्धतीतील युनिट दिलेली आहे तर त्यानुसार तुम्ही त्यांच्या जोडा लावा आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे समजा गाडी बिंदूपासून निघून क्यू या ठिकाणापर्यंत गेली आणि पुन्हा पी या ठिकाणापर्यंत परत आली तर तिने कापलेले अंतर आणि तिचे झालेले विस्थापन लिहा आता अंतर म्हणजे आपण काय म्हणू शकतो तिनं क पार केलेलं अंतर मग आता ती तीनशे साठ मीटर पी टू क्यू अंतर आहे तीनशे साठ मीटर ती गाडी एकदा क्यू पॉईंटला गेली आणि परत क्यू पी पॉईंटला आली म्हणजे त्याचं जे अंतर आहे ते किती लिहिणार तीनशे साठ अधिक तीनशे साठ बरोबर आपण करून लिहिणार सातशे वीस मीटर आणि त्याचं विस्थापन मात्र आपण काय लिहितो शून्य लिहितो कारण काय तर पी पॉईंट हाच त्याचा सुरुवातीचा पॉईंट आहे आणि शेवटचा पॉईंट पण तोच आहे त्यामुळं शेवटचा पॉईंट जेव्हा शेवटचं जे तीन त्याचं ठिकाण आहे ते व जर आपण सुरुवातीचं ठिकाण केलं तरी उत्तर शून्य येणार आहे कारण ते एकाच पॉईंटवर थांबले आणि म्हणून तिचं विस्थापन हे शून्य टक्के शून्य एवढं आहे एखादी वस्तू जरा एखादी वस्तू सुरुवातीच्या तीन सेकंदात अठरा मीटर आणि नंतरच्या तीन सेकंदात बावीस मीटर जाते व अंतिम तीन सेकंदात चौदा मीटर जाते तर सरासरी चाल तिची काढायला सांगितलेली आहे तुम्ही चालच्या रूपामध्ये काढू शकता आता चालचा जो फॉर्म्युला आहे जो सूत्र आहे ते तुम्ही तिथं वापरा आणि काढा एक खेळाडू वर्तळाकार मार्गावरून धावताना पंचवीस सेकंदात चारशे मीटर अंतर पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो तर त्याची सरासरी चाल आणि सरासरी वेग किती असेल ते विचारले आता सरासरी जी चाल असते त्यामध्ये ते कापलेला अंतर भागिले कापलेला वेळ असतो आणि वेग जो असतो त्यामध्ये विस्थापन भागिले वेळ असतो तर त्याप्रमाणे तुम्ही ते काढा एका विद्यार्थ्याने एका टेबलावर पंचवीस न्यूटन इतके बल लावले असतात त्या टेबलाचे तीन मीटर इतके विस्थापन झाले तर त्या विद्यार्थ्याने कार्य किती केले त्याचं सुद्धा आपल्याला सूत्र आहे कार्याबरोबर विस्थापन गुणिले बल गुणिले विस्थापन तर तुम्ही पंचवीस गुणिले तीन या पद्धतीने ते करून कार्य काढू शकता न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम दैनंदिन जीवनातील उदाहरणं असं स्पष्ट करा आपल्याला न्यूटनच्या गतीविषयक नियमातलं एक दैनंदिन जीवनातलं उदाहरण दिलं आहे त्यामध्ये आपण लिहू शकतो गतिमान झालेलं म्हणजे गतिमान असलेली वाहनं ते लिहू शकतो त्यानंतर तुम्ही अजून काही उदाहरणं असतील तरी इथे स्पष्ट करा